बघूया पुढची बातमी येते आहे महापालिकेतून. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये बहुमत असणाऱ्या सत्ताधारी काँग्रेसच्या सत्तेला आता सुरुंग लागलाय. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्यात. स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या संगीता हारगे यांची निवड करून मिरजेनं मिरज पॅटर्नचा नव्यानं प्रत्यय दिलाय. स्थायी समिती सभापतीपदासाठीच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरीमुळं सभापतीपदाची माळ राष्ट्रवादीच्या संगीता अभिजित हारगे यांच्या गळ्यात पडली. दिलीप पाटील यांच्या उमेदवारीविरोधात निर्मल जगदाळे आणि प्रदीप पाटील यांनी उघड बंड करत राष्ट्रवादीला साथ दिली. तर सेटलमेंटच्या राजकारणात नामांकित असणाऱ्या स्वाभिमानी विकास आघाडीनंही आपला फायदा बघत संगीता हारगे यांना मतदान केलं. गाफील काँग्रेसच्या गटनेत्यांना हातावर तुरी देत राष्ट्रवादीनं शनिवारी संध्याकाळीच अपेक्षित संख्याबळासाठी सदस्यांना उचललं होतं आणि ते थेट सभागृहातच आणलं. विरोधकांच्या या खेळीचा अंदाज घेऊनही मिरजेच्या बड्या नेत्यांनी मिरजेच्या फायद्यासाठी अंतर्गत चाली खेळल्या. तर विधान परिषद निवडणुकीसाठी शेखर माने यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी विशाल पाटील गटानंही यामध्ये सामील झाल्यामुळं काँग्रेसवर या पराभवाची नामुष्की ओढावली आहे. मिरज पॅटर्नचं काय सांगायचं त्याचा पहिला प्रश्न होतो. तसं काय वाटतंय का तुम्हाला? संगीत आर्गे म्हणणे आठल्या सभा नवीन आहे त्यांना खरोखरच तुम्हाला सांगतो त्या लढवायची असती तर मागचं पर जुने दोन आलेली राजू गवळे नव्हती ना. परंतु ते आमच्या स्वतःच्या आमच्या चुकामुळं आम्ही कमी पडल्यामुळं झालेला आहे ते. त्यांनी सक्ष उमेदवार दिला असता. परंतु एक वेळा निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर सगळ्यांनी घेऊन काम करायचं आणि आमचे देखील सर्व त्यांनी सदस्य त्यांना सहकार्य करतील भविष्यात आमच्या कामध्ये सत्ताधारी बेसावत राहिले सावध होतील हो. परंतु मी सांगितलं ना थोडेफार मतभर मिळते ते दुसऱ्यांना प्रयत्न करू आहे. काँग्रेसचं हित अजून अद्यापही बघितलं पण त्यांची त्यांची त्यांना जोडणी झाली. आता जसा काळी काँग्रेसचा काळी मात्र माझा संबंध नाही असं तुमच्या वर्तमानपत्रात मला विनंबनाचं वाचतोय मी. पण काँग्रेसवर जुना कार्यकर्ता असल्यावर माझं प्रेम आहे त्या भावनेतनं काँग्रेसचा उमेदवार निवडून यावा ही सध्याच्या निवडणुकीत काँग्रेसचे सदस्य दोन अनुपस्थित राहिले काँग्रेसनं काँग्रेसचा पराभव केलेला आहे हा असं दिसतंय ना ते काय. आणि आम्ही चांगल्याच्या तरुण महिला आहे भोतकुरू आहे सर्वसामान्य कुटुंबातले आहे त्याचं राजकीय बॅकग्राऊंड काही नाही अशाशी पाठीशी राहायची भूमिका आमची आहे तीच आम्ही प्रामाणिकपणे पार पाडलोय. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जरी सभापती असेल तरी त्यांच्या कारभारावर आमचा गट लक्ष ठेवून राहणार.